आज आपण बनवणार आहोत चहाचा मसाला। ह्यासाठी साहित्य लागणार आहे दालचिनी, वेलची, सुंठ पावडर, काळी मिरी आणि लवंग। हे आपण आता सगळं भाजून घेणार आहोत। व्यवस्थित भाजल्यानंतर ह्याची मिक्सरमध्ये पावडर बनवून घेणार आहोत। ही पावडर आपण दुधामध्ये किंवा चहामध्ये कशामध्येही तुम्ही वापरू शकता। यामध्ये थोडंसं चिमूटभर हळद टाकून घेऊया आपण। चला तर मग भाजून घेऊया। याच्यामध्ये सुंठ पावडर आणि हळद लगेच टाकलेली नाही आहे मी। हे जरा थोडंसं भाजून घेतल्यानंतर सुंठ पावडर गॅस बंद करताना टाकायचं आहे आणि मग हळद टाकायची आहे। थोडीशी हळद चिमूटभर टाकायची आहे कारण आपल्याला हा चहामध्ये बनवायचा आहे आणि हा दुधात पण टाकू शकतो, पण चहामध्ये मग हळदीचा वास येईल थोडासा। आता गॅस बंद करायची आहे आणि मग त्याच्यामध्ये सुंठ पावडर आणि हळद टाकून घ्यायची आहे। आणि हा मसाला कमीत कमी 1 ते 1.5 महिना तुमचा राहू शकतो बिना फ्रीजचा। ह्यामध्ये तुम्ही 1/2 चमचा जरी टाकला तर ह्याची टेस्ट येईल। मसाला थंड झाला की मग आपण मिक्सरमध्ये लावून घेणार आहोत। त्याचा पावडर बनवून घेतलेला आहे मिक्सरमधून वाटून। चहामध्ये टाकलात किंवा दुधामध्ये टाकलात तरी ते चांगला आहे। आणि आत्ता हिवाळा पण जवळ येतो आहे तर त्यासाठी हा उत्तम काढा म्हणू शकता किंवा उत्तम चहाचा मसाला म्हणू शकता तुम्ही। त्यामुळे तुम्ही हा जरूर बनवा, नक्की मला कमेंटमध्ये सांगा बनवल्यावर। आपला चहा नक्की करून बघा।